एनटीपीसी से निकलने वाली राख बड़े वाहनों द्वारा अन्य जगह ले जाते हैं। राख से भरे हुए वाहन मौदा शहर के मुख्य मार्ग से आवागमन करते हैं। इन वाहनों पर ले जा रही राख पर कोई कवर न होने के कारण ये राख हवा में उड़ती है, जिस कारण नागरिकों को काफी परेशानी होती है। इस परेशानी को देखते हुए मौदा शहर से हो रही राख की वाहतूक बंद करने की मांग महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के महासचिव प्रसन्ना तिड़के ने की है, अन्यथा तीव्र आंदोलन की चेतावनी दी है। एनटीपीसी ने जो मौदा तालुक्यामध्ये जो एनटीपीसी प्रकल्प आहे, इथून जो राखड्याचा यांनी जे टेंडर दिला आहे, इथून राखड उचलून गावातून सरळ ते जिथे जिथे काम चालू आहे तिथे ते हे करतात। पण गेल्या वर्षभरापासून बरेचदा ही पेपरमध्ये तुमच्या माध्यमातून पेपरमध्ये बातमी आली का ह्या राखड्याचं काहीतरी कारण लोकांचं इथून त्याच्यामुळे आधार पण वाढून आलं, डोळे चालले आहे, डोळ्यात धूळ उडत आहे, भर दिवसा हे ट्रक तिथून जातात आणि पूर्ण राखड उतरून जातात। पण आता आम्ही गेल्या 2-4 दिवसापासून आम्ही ते पाहिलं, लोकांनी पब्लिकनी पण त्याच्यावर आवाज उठवला, पण तरी एनटीपीसी याच्यावर कुठल्या प्रकारचं लक्ष देत नाहीये आणि सातत्याने हे ट्रक बिंदासपणे उघडपणे हे घेऊन चालले आहे रोडनी। तर आम्ही आता एनटीपीसीला आम्ही आवाहन करतो की समजा हे 2-4-5 दिवसात समजा यांनी याची व्यवस्था नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरून याचा निषेध करून आंदोलन मोठ्या प्रमाणे आंदोलन उचलू आणि इथले ट्रक जाणं बंद करू। एनबीसी न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे की रिपोर्ट।